नक्कीच राहील. आणि मी म्हटलं ना की खरं आता ते डबडे जे काय त्यांनी ठेवलेले आहे ते डबडे त्यांनी उचललं पाहिजे. प्रशासनाने त्याला परवानगी दिली का? आणि आम्ही कोर्टात पण गेलेलो आहोत, कोर्टात पण गेलेले, तर त्याच्यामुळे ते जो काय कंटेनर आहे हे कंटेनरवालेच आहेत खोके सरकार. त्याच्यामुळे त्यांचा कंटेनर कदाचित रिकामा झाला म्हणून त्याने तिकडे आणून ठेवला असेल, तर तो भरून जर पाठवायचा असेल ते कुठे त्यांच्या बापदाद्यांकडे मालकाकडे तर पाठवावा. मी सांगतो तुम्हाला, नाही शी गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मी ठाण्यात येण्याची गरज नाही. ठाणेकर हे तगडे आहेत आणि ठाणेकरांना गद्दारी चालतच नाही मुळामध्ये, कारण गद्दारांना धडा शिकवा हा आमच्या आनंद दिघेंचाच एक गुरुमंत्र हा ठाणेकरांनी जोपासला आहे. त्याच्यामुळे ठाण्यामध्ये गद्दारी चालणारच नाही. मी सभा घेणार आहे ते थोडं एक काही दिवसानंतर यायचं, कारण का आता नुकतंच दसरा मेळावा झालेला आहे, त्याच्यानंतर दिवाळी झाल्यानंतर एक महिनाभरामध्ये वगैरे आपण इकडे सभा घेऊ. डिसेंबर किंवा जानेवारी सभा हो अर्थात नक्कीच. आणि महाविकास आघाडीची सभा तर घेऊच, पण मी सर्व महाराष्ट्राला एक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगतोय की जिथे जिथे ह्या चोरांची गुंडागर्दी होईल तिकडे सर्वांनी एकजुटीने उभं. नाही संघर्ष नाही झाला. एक सांगतो, एक शाखा त्यांनी आमची पाडण्याचा एक केला बेहराम पाड्यातली, आणि त्याच्यामध्ये नंतर जे काही घडलं ते तुम्हाला माहिती आहे. आमच्या शिवसैनिकांनी शिवसैनिकाच्या भाषेत ज्यांनी शाखा पाडली त्यांना जाब विचारला. फक्त हे एवढे नादान आहेत की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं चित्र होतं, ते काही न करता त्याच्यावरती हातोडा मारणारे हे नकली बाळासाहेबांचे विचारवाले लोकांसमोर जाऊ शकत नाहीत. गद्दारांच्या वाटा गद्दारांना माहिती, मी काय बोलणार. कोण मस्के, कोण मस्के, कोण त्या कोणाची कोणी प्रश्न विचारते आणि कोणालाही उत्तर द्यायचं. ठीक जाऊ दे ना, त्याला कुठे उत्तर द्यायचं. हां होय, नाही मी खरं प्रामाणिकपणे सांगतो, मी कुठेही पोलिसांचा अनादर व्हावं असं मी वागलेलं नाही आणि वागणार नाही, कारण शेवटी पोलीस हे आपले रक्षक असतात. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.